Hello everyone, today in this video we are going to learn about the compressor and its types. So let's begin with the compressor. It is nothing but a machine used to compress the vapor refrigerant from evaporator and to pump out that vapor refrigerant to condenser, means so that the corresponding saturation temperature will be high than that of cooling medium. म्हणजे जे आपण हा कंप्रेसर आहे, हा मशीन आहे, ज्याच्यामध्ये काय आहे, इट इज नथिंग बट तो कंप्रेस केलं जातं काय, तर वेपर रेफ्रिजरंट जो इव्हॅपोरेटरमधून आलेला आहे तो, आणि तो पास कोणाला करतो, कंडेन्सरला ॲट अ हाय टेम्परेचर. बिकॉज जो वेपर रेफ्रिजरंट आहे इव्हॅपोरेटरमधून आलेला आहे त्याचं टेम्परेचर आणि प्रेशर काय आहे, लो. तर ते कंप्रेसर तो कंप्रेस्ड करून हाय प्रेशर आणि हाय टेम्परेचर पंप्स आउट करतो ह्या कंडेन्सरला. सो त्याला हीट पंप सुद्धा बोललं जातं, रेफर्ड केलं जातं. ओके, सो इट इज ऑल्सो कंटिन्युअली सर्क्युलेट्स द रेफ्रिजरेटिंग. इट इज ऑल्सो कंटिन्युअसली सर्क्युलेट्स द रेफ्रिजरंट थ्रू आउट द रेफ्रिजरेटिंग सिस्टीम सिन्स द कंप्रेशन ऑफ रेफ्रिजरंट वर्क टू बी डन. सो द कंप्रेसर मस्ट बी ड्रायव्हन over a prime time. So according to this, the nothing but the function of this compressor is that to compress the low pressure vapor refrigerant to high pressure vapor refrigerant. Next, coming to the classification of this compressor. Classification is based on the five parameters, that is according to the method of compressor, or according to the number of working stroke, according to the number of stages, or method of driver employed, or method of drive employed. Okay, so it is totally based on that ki method asel to method to reciprocating compressor, rotary compressor ani centrifugal compressor, आणि वर्किंग स्ट्रोक्सचा असेल तर सिंगल ॲक्टिंग कंप्रेसर या डबल ॲक्टिंग कंप्रेसर. ओके, अँड अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ स्टेजेस, इट शुड बी सिंगल स्टेज कंप्रेसर और मल्टी स्टेज कंप्रेसर. अँड अकॉर्डिंग टू द ड्रायव्हन एम्प्लॉयड, दॅट इज डायरेक्ट ड्राईव्ह कंप्रेसर और बेल्ट ड्राईव्ह कंप्रेसर. अँड आय गेस बाय मिस्टेकली हॅव रिटन द सेम फॉर द बोथ, बट द हिअर ई वन इज अकॉर्डिंग टू द लोकेशन ऑफ द प्राईम मूवर, म्हणजे जो प्राईम आहे त्याचं कसं लोकेशन आहे त्यावरती हा डिपेंड करतो, दॅट इज सेमी हर्मॅटिक कंप्रेसर अँड हर्मॅटिक कंप्रेसर. सो लेट्स सी वन बाय वन, स्टार्टिंग विथ द इम्पॉर्टंट टर्म्स इन धिस कंप्रेसर, दॅट आर सक्शन प्रेशर. ओके, दिस सक्शन प्रेशर इज नथिंग बट द प्रेशर ऑफ अ रेफ्रिजरंट ॲट इनलेट ऑफ अ कंप्रेसर. कंप्रेसरच्या आतमध्ये जो प्रेशर आहे रेफ्रिजरंटचा, हा सपोज इफ इन के काय म्हणतात कंप्रेसर आहे, तर त्याच्या आतमध्ये जो प्रेशर आहे इनलेट प्रेशर आहे रेफ्रिजरंटचा, त्याला सक्शन प्रेशर बोलतात. ओके, अँड देन कमिंग टू दी नेक्स्ट लाईन इज, दॅट इज डिस्चार्ज प्रेशर. डिस्चार्ज प्रेशर इज द ॲब्सोल्यूट प्रेशर ऑफ द रेफ्रिजरंट ॲट द आउटसाईड ऑफ द कंप्रेसर, दॅट इज डिस्चार्ज वॅव्हलमधून जो प्रेशर येतो दॅट इज डिस्चार्ज प्रेशर. अँड सक्शन प्रेशरमधून जो इनलेटला जातो रेफ्रिजरंटचं प्रेशर, दॅट इज सक्शन प्रेशर. नाव दिस कंप्रेशन रेशो. कंप्रेशन रेशो इज नथिंग बट द रेशो ऑफ टोटल सिलेंड्रिकल व्हॉल्यूम टू क्लिअरन्स व्हॉल्यूम, टोटल सिलेंडरचं व्हॉल्यूम अपॉन क्लिअरन्स व्हॅल्यू, किंवा ॲब्सोल्यूट डिस्चार्ज प्रेशर टू ॲब्सोल्यूट सक्शन प्रेशर. म्हणजे सक्शन प्रेशर टू डिस्चार्ज प्रेशर ह्यांचा जो ॲब्सोल्यूट प्रेशर आहे त्यांचा रेशो म्हणजेच कंप्रेशन रेशो आहे. ओके, देन सक्शन व्हॉल्यूम. व्हॉल्यूम इज नथिंग बट दॅट द रेफ्रिजरंट इज सक्ड बाय द कंप्रेसर ड्युरिंग द सक्शन स्ट्रोक. म्हणून जेव्हा व्हॉल्यूम ऑफ हा रेफ्रिजरंट हा सक केला जातो कंप्रेसरने, म्हणजे आतमध्ये ज्या प्रेशरने घेतला जातो, तेव्हा एक सक्शन स्ट्रोक तयार होतो. त्याने काय होतं की पिस्टन आहे हा, यू कॅन सी हिअर, हा पिस्टन
हा पुढे ढकलला जातो. इट मूव्स फ्रॉम इट्स इनर डेट, म्हणजे हा ह्या त्याच्या जाग्यावरून हलतो आणि तो आउटर डेट सेंटरला जातो, म्हणजे तो बाहेर इकडे मूव होतो. ओके, यू कॅन सी हियर दिस इज पिस्टन. ड्यू टू दिस सक्शन व्हॉल्यूम इट मूव्स आउटसाइड. दिस इज नथिंग बट सक्शन व्हॉल्यूम. देन क्लिअरन्स फॅक्टर. ओके, दिस क्लिअरन्स फॅक्टर इज द रेशो ऑफ क्लिअरन्स व्हॉल्यूम टू पिस्टन्स डिस्प्लेसमेंट व्हॉल्यूम. क्लिअरन्स व्हॉल्यूम, सॉरी, क्लिअरन्स फॅक्टर हे काय आहे, जेवढा क्लिअरन्स व्हॉल्यूम आहे अपॉन पिस्टनची डिस्प्लेसमेंट किती झाले त्याच्यावरती हा क्लिअरन्स फॅक्टर डिपेंड आहे. अँड कंप्रेसर कॅपॅसिटी, इट इज द व्हॉल्यूम ऑफ ॲक्च्युअल अमाऊंट ऑफ रेफ्रिजरंट. इट इज द व्हॉल्यूम ऑफ ॲक्च्युअल अमाऊंट ऑफ रेफ्रिजरंट पासिंग थ्रू द कंप्रेसर इन अ युनिट टाईम. म्हणजे ॲक्च्युअल रेफ्रिजरंटचा जो अमाऊंट आहे कंप्रेसरमध्ये मूव होतो एका पर्टिक्युलर टाईमसाठी, दॅट इज कंप्रेशन कॅपॅसिटी. म्हणजे त्याची किती कॅपॅसिटी आहे की तो एका युनिटमध्ये घेऊ शकतो, दॅट इज नथिंग बट अ कंप्रेसर कॅपॅसिटी. व्हाईल व्हॉल्यूमेट्रिक इफिशियन्सी, म्हणजे कंप्रेसरची कॅपॅसिटी किंवा सक्शन व्हॉल्यूम आणि पिस्टनची डिस्प्लेसमेंट हे त्याचा रेशो आहे. रेशो ऑफ सक्शन व्हॉल्यूम आणि पिस्टनची डिस्प्लेसमेंट, म्हणजे सक्शन व्हॉल्यूम जेवढा लागणार आहे आणि त्याच्यामुळे जो पिस्टनची डिस्प्लेसमेंट होणार आहे त्याचा जो रेशो आहे, दॅट इज नथिंग बट व्हॉल्यूमेट्रिक इफिशियन्सी. वन्स अगेन रिपीटिंग दिस टर्म्स, दॅट इज सक्शन प्रेशर इज नथिंग बट द ॲब्सोल्यूट प्रेशर ऑफ रेफ्रिजरंट ॲट द इनलेट ऑफ अ कंप्रेसर, डिस्चार्ज ॲट द आउटसाइड ऑफ द कंप्रेसर. This compression ratio is nothing but the absolute discharge pressure to the absolute suction pressure. And this suction volume is nothing but the volume of refrigerant sucked by the compressor during its suction stroke. And the clearance factor, that is the ratio between the clearance of volume to that of piston's displacement. Piston's displacement any क्लिअरन्स व्हॉल्यूम. कंप्रेसरची कॅपॅसिटी, दॅट इज द व्हॉल्यूम ऑफ ॲक्च्युअल अमाऊंट ऑफ रेफ्रिजरंट पासिंग थ्रू द कंप्रेसर इन अ युनिट टाईम. अँड व्हॉल्यूमेट्रिक इफिशियन्सी, दॅट इज रेशो बिटवीन द कंप्रेसर कॅपॅसिटी ऑर सक्शन कॅपॅसिटी, म्हणजे जी हा जो व्हॉल्यूमेट्रिक इफिशियन्सी आहे हा रेशो कशाचा आहे, तर सक्शन व्हॉल्यूम म्हणजेच कंप्रेसरची कॅपॅसिटी अपॉन पिस्टनची डिस्प्लेसमेंट. ओके, दिस आर द सम कन्सेप्ट अबाउट द कंप्रेसर्स विच यू आर गोइंग टू हॅव दिस टर्म्स इन युअर दिस कंप्रेसर टॉपिक. सो मूव्हिंग अहेड विथ अवर फर्स्ट टाईप, दॅट इज रेसिप्रोकेटिंग कंप्रेसर. यू कॅन सी दॅट द कंप्रेसर इन विच द वेपर रेफ्रिजरंट इज कंप्रेस्ड बाय द रेसिप्रोकेटिंग मोशन ऑफ पिस्टन. म्हणजे हा जो पिस्टन आहे, यू कॅन सी हियर द पिस्टन विच मूव्स बॅक अँड फॉरवर्ड. सो द मोशन ऑफ दॅट पिस्टन विच क्रिएटेड बाय दिस रेसिप्रोकेटिंग कंप्रेसर आर द रेसिप्रोकेटिंग कंप्रेसर्स. म्हणजे द कंप्रेसर्स इन द वेपर रेफ्रिजरंट विच कंप्रेसेस बाय द रेसिप्रोकेटिंग मीन्स बाय बॅक अँड फ्रोथ मूवमेंट of a piston is referred to as reciprocating compressor. Means this piston, when it moves up and down or back and fro, that is that movement of that displacement is known as reciprocating compressor. Okay, these compressors are used for the refrigerants which have comparatively low volume and large differential pressure. सो हे फॉर एक्झाम्पल ह्याच्यामध्ये अमोनिया विच इज आर डॅश 717 अँड R12 अँड मिथिल क्लोराईड आर द एक्झाम्पल ऑफ दिस रेसिप्रोकेटिंग कंप्रेसर विच द रेफ्रिजरंट्स आर यूज्ड. द रेसिप्रोकेटिंग कंप्रेसर आर ऑल्सो अवेलेबल इन साइजेस फ्रॉम द फ्रॅक्शन ऑफ टर्न्स. ओके, दे आर ऑल्सो अवेलेबल इन
various sizes which are used in domestic refrigerants and up to 100 tons for large capacity installations. Okay, these are nothing but the compressors which are used in our domestic refrigerators. Okay, so it's the means turn je ahe turn fraction turns astil te domestic refrigerants madhe use kele jatat pan te jar about 100 tons madhe astil te large capacity installations cha refrigeration system madhe install kele jatat. Okay, so as I told that the back front sorry front and back displacement of this piston or up and down displacement of this piston is nothing but a reciprocating compressor where they are compressed a vapor refrigerant. Okay, in this there are two types of reciprocating compressor, single acting vertical compressor, you can see here in these two diagrams. This is nothing but a single acting vertical compressor. Okay, this is single acting vertical compressor and double acting horizontal compressor. जसे हे vertically compress केलेले आहेत, arrange केलेले आहेत, तसेच ते horizontal ह्या structure मध्ये सुद्धा असतात. ओके, हे दोन मेन टाइप्स आहेत या रेसिप्रोकेटिंग कंप्रेसर्सचे, दैट इज सिंगल ऍक्टिंग वर्टिकल कंप्रेसर आणि डबल ऍक्टिंग सॉरी डबल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग कंडेन्सर. इन दिस सिंगल ऍक्टिंग कंप्रेसर दे हॅव सिलेंड्रिकल अरेंज इन वर्टिकल अँड रॅडियली. वर्टिकल हे अरेंज केलेले असतात आणि ते ऑलमोस्ट व्ही किंवा डब्ल्यूच्या शेपमध्ये असतात, व्हाईल जे डबल ऍक्टिंग कंप्रेसर्स आहेत ते सिलेंड्रिकल असतातच पण हॉरिझॉन्टली अरेंज केले असतात. सो द कंप्रेसर्स मे बी ऑपरेटेड विथ अन इलेक्ट्रिकल मोटर और इनर कंबशन इंजिन, म्हणजे हे जास्तीत जास्त यूज कशामध्ये होतात ते इलेक्ट्रिक मोटर्समध्ये आणि इंटरनल कंबशन इंजिनमध्ये. ओके, यू कॅन सी एज आय टोल्ड यू कॅन नंबर ऑफ वर्किंग स्ट्रोक, दॅट इज सिंगल ऍक्टिंग कंप्रेसर्स अँड डबल ऍक्टिंग कंप्रेसर. सिंगल ऍक्टिंग कंप्रेसर्स इज नथिंग बट दे आर अरेंज इन वर्टिकली in a cylinder and they are almost in V or W shape, while double acting these are usually having a cylinder which are in which they are arranged in horizontal yani aadva horizontal way ni construct kele jatat. ओके, तुम्ही जर बघितलं तर ह्या कंप्रेसरला पण वेरियस फॅक्टर्स अफेक्ट करतील, राईट, त्यांचं इनहेरंट डिझाईन आणि इक्विपमेंट असेल तर ते कुठले फॅक्टर्स आहेत जे त्याला अफेक्ट करतील, तर ते कंप्रेसर कॅपॅसिटी हे वेरियस फॅक्टर्सनी अफेक्ट केली जाते त्याच्या डिझाईन ऑफ अन इक्विपमेंटने. मग कुठलं आहे, पिस्टॉनची डिस्प्लेसमेंट झाली तर ते अफेक्ट करू शकतं, क्लिअरन्स बिटवीन पिस्टॉन अँड एंड ऑफ द सिलेंडर, पिस्टॉन आणि एंड ऑफ सिलेंडरच्या मधला जो क्लिअरन्स आहे त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकतं, आणि साईज ऑफ सक्शन अँड डिस्चार्ज वॉल्व्स. ॲज अर्लियर ऑल्सो वी हॅव टेड दॅट इन दी इव्हॅपोरेटर आय हॅव टोल्ड यू दॅट द डायमीटर ऑल्सो अफेक्ट्स दी प्रोसेसिंग ऑफ दॅट कंप्रेसर ऑर इव्हॅपोरेटर. सो वी कॅन सी हिअर की द क्लिअरन्स बिटवीन दिस पिस्टन अँड दी होल सिलेंडर विल अफेक्ट दी होल प्रोसेस. ऑल्सो द डिस्प्लेसमेंट ऑफ दिस पिस्टन, म्हणजे जरा जरी ते चुकून इकडे किंवा इकडे गेले तरी पण ते अफेक्ट करू शकतं. आणि हा सक्शन चेंबर आणि डिस्चार्ज चेंबर आहेत ह्यांचे जे ओपनिंग्सचे डायमीटर आहेत ते सुद्धा अफेक्ट करतात. ओके, नाव कमिंग टू हियर, अकॉर्डिंग टू द मेथड ऑफ ड्राईव्ह एम्प्लॉईड. ड्राईव्ह एम्प्लॉईड म्हणजे त्यांच्या एम्प्लॉईड कसे एम्प्लॉईड केले जातील, दॅट इज सेमी हर्मॅटिक कंप्रेसर्स आणि हर्मॅटिक कंप्रेसर्स. सेमी हर्मॅटिक कंप्रेसर्समध्ये काय आहे की अ डिझायरेबल बायपास केला जातो सिस्टीममध्ये, कीपिंग द सक्शन वॉल्व ओपन.
allowing the gas to simply slush back and forth in the cylinder. Thus, this bypass cylinder delivers no refrigerants. Okay, ह्याच्यामध्ये काय इन शॉर्ट सांगते तुम्हाला की जो आपण गॅस आतमध्ये पास होणार आहे दॅट इज वेपर रेफ्रिजरंट तो सिंपली हा स्लज बॅक अँड फ्रोथ मागे पुढे होत असतो ह्या सिलेंडरमध्ये पण तो पूर्णपणे बाहेर जात नाही आणि त्यामुळे काय होतं रेफ्रिजरंट कुठलाही डिस्चार्ज वॉलने बाहेर जात नाही म्हणून हा सेमी ऑटोमॅटिक म्हटला जातो म्हणजे त्याची काही ओपनिंगच नाही वॅवल्स ओपन असल्यामुळे कंटिन्युअसली जसं जसं वेपर गॅस आतमध्ये येणार तसं तसं ते बाहेर जाणार सो इट इज सेमी ऑटोमॅटिक सो आतमध्ये जेवढं तुमचं बायपास होईल सिम्पली तो बॅक अँड फ्रंट ह्या मोशनमध्ये राहणार आहे ओके पण तसंच ऑटोमॅटिक हमॅटिक कंप्रेसर ओके ह्याच्यामध्ये काय होणार आहे की ते जास्तीत जास्त कंट्रोल दी ओपनिंग ऑफ सक्शन वॅवल्स सक्शन वॅवल्समध्ये ह्याचा कंट्रोल असणार आहे आपण तुम्ही पण फूड प्रोसेसिंग इंड प्रोसेसिंग ह्या सब्जेक्टमध्ये हमॅटिकली स्टील कंटेनर्स बोल कन्सेप्ट झाली असेल तुमची त्याच्यामध्ये काय होतं की जे पूर्ण जो सील्ड झालेला कंटेनर आहे त्याच्या आतमधलं जो मटेरियल आहे त्याचं कुठलाही कॉन्टॅक्ट होत नाही वरती जेव्हा आपण ते क्लोज करतो सील करतो इन अन हमॅटिकली सील कंडिशन म्हणजेच काय जो आतमध्ये आपण फूड प्रोडक्ट त्या टीनमध्ये सील करून ठेवलेला आहे त्या मटेरियलचा आणि बाहेरच्या कुठल्याही एन्व्हायरमेंट कंडिशन्स किंवा अदर पॅरामीटर्सशी कॉन्टॅक्ट होत नाही दॅट इज नथिंग बट अ हमॅटिकली सील कंडिशन ओके सो हे कंडिशन कधीच आहे जेव्हा ते सील आहे तोपर्यंत पण ज्याचं जे ओपन आहे सपोज जे सील आपण काढली तर रिॲक्शन होऊ शकते सो दॅट इज नथिंग बट अ हमॅटिकली सील विच हॅज आ कंट्रोल टू ओपन ऑर क्लोज बट इन दिस सेमी हमॅटिक कंप्रेसर देअर द वॅप द सक्शन मीन्स दिस सक्शन वॉल्व इज ऑलवेज ओपन सो ओनली द गॅस रेफ्रिजरंट इज मूव्हिंग फ्रंट अँड बॅक ओके अँड इन हमॅटिकली सील कंडक्टर इट इज लाईक दॅट द हाऊ हां दे आर एन्क्लोज इन अ कॉमन कॅसिंग एन्क्लोज झालेले आहेत एका कॉमन ह्याच्यामध्ये सो दॅट टू एलिमिनेट द यूज ऑफ क्रँक शाफ्ट सील विच इज नेसेसरी इन ऑर्डर टू कंप्रेस ओके इट ऑल्सो दिस हमॅटिक सील कंटेनर ऑल्सो प्रिव्हेंट लिकेज ऑफ दी रेफ्रिजरंट्स दीज कंप्रेसर्स ऑपरेट ऑन इदर रेसिप्रोकेटिंग ऑर rotary principle and may be mounted with a shaft in the other vertical or horizontal position. These hermetically units are widely used in small capacities refrigerating systems such as domestic refrigerators, home freezers and window air conditionings. Okay, the main advantage as compared to the semi-hermetic compressors, hermetic compressors are used in large amount in where refrigerants, air conditioners and home freezers, also in window air conditioners. Okay, so this has having some advantages that when it has been leaked, it has the indicator to prevent it or to detect that leakage. So less voice is there and it also requires a small space because of the compactness. And the lubricant is simple so that the motor and the compressor operate in a sealed space with a lubricating oil. आणि जो लुब्रिकेट हा मोटर आणि कंप्रेसर हे सील्ड स्पेसमध्ये इझिली त्या लुब्रिकेटिंग ऑइलसोबत मेकॅनिझम करतात सो देर इज नो प्रॉब्लेम इन दिस स्मूथ वर्किंग इज गोईंग इन दिस हमॅटिक कंप्रेसर्स वेल डिसएडव्हान्टेजेस काय त्यांचं जे मेंटेनन्स आहे ते इझी नसतं किंवा तो त्याचे जे मूव्हिंग ॲसेसरीज आहेत पार्ट्स आहेत हे इनॲसेसिबल्स असतात सो त्याचं मेंटेनन्स करणं खूप कठीण जातं आणि सेपरेट पंप इज रिक्वायर्ड फॉर ॲक्युमुलेशन अँड चार्जिंग ऑफ दिस रेफ्रिजरंट आणि ह्याला सेपरेट पंप लागतो चार्जिंगसाठी ओके सो मूव्हिंग टू द नेक्स्ट कन्सेप्ट दॅट इज नंबर ऑफ स्टेजेस दॅट इज सिंगल स्टेज अँड मल्टी स्टेज ओके इन दिस सब सिंगल स्टेज इज ऑल्सो कॉल्ड ॲज सिंगल सिलेंडर स्ट्रल सॉरी सिंगल हां सिंगल सिलेंड्रिकल कंप्रेसर
and this multi-stage, that is multi-cylindrical compressor. In this single stage compressor, what happens that the commonly used method ahe hi to control the capacity of the compressor. Here, when the discharge size of the compressor is connected to the suction side and the bypass of the discharge gas is directly to the suction side of the compressor. So, जो रेफ्रिजरेंट आहे डिराइव करणार होता आपण तो बायपास कशामधून होतो तर सिलेंडर मध्ये कंप्रेसर स्टॉप झाल्यानंतर. सो हा जो सिस्टीम आहे हा एवढा सिग्निफिकंटली वर्क करत नाही पॉवर रिक्वायरमेंटचा. सो म्हणून मल्टी सिलेंडिकल कंप्रेसर्स हे ऍक्टिव्ह असतात डिझायर सिलेंडर्सनी. सो द लोड हा लोड असतो ह्याच्यामध्ये तो लो असतो आणि म्हणूनच हे इनकॉपरेटिव्ह असतात. फोर सिलेंडर्सच्या आतमध्ये थ्री सिलेंडर्स हे इनकॉपरेट केले जातात आणि त्याच्यामुळे काय होतं कंप्रेसरची कॅपॅसिटी ही रिड्यूस होते ऑलमोस्ट 75%. सो सिंगल स्टेज कंप्रेसर्सच्या ऐवजी मल्टी स्टेज कंप्रेसर्स हे जास्त सिग्निफिकंटली यूज केले जातात कारण की ह्याच्यामध्ये जे आहे हे जास्त पॉवर सेविंगमध्ये सुद्धा नाही सिग्निफिकंट. पण हे मल्टी स्टेजवाले आहेत मल्टी सिलेंड्रिकल कंप्रेसर हे कॅपॅसिटी किंवा त्या कंप्रेसरची कॅपॅसिटी रिड्यूस करतात किती तर 75 to 80%. सो मोस्ट ऑफ द टाइम द सिंगल स्टेज कंप्रेसर्स आर यूज. ओके सो दिस इज ऑल अबाउट सिंगल ॲक्टिंग कंप्रेसर डबल ॲक्टिंग कंप्रेसर सॉरी हे सेमी हर्मॅटिक कंप्रेसर्स हर्मॅटिक कंप्रेसर्स अँड सिंगल स्टेज अँड मल्टी स्टेज कंप्रेसर्स. ओके सो मूव्हिंग विथ दी फॅक्टर्स दॅट इन्फ्लुएन्स दी कंप्रेसर कॅपॅसिटी दॅट आर असोसिएटेड विथ ऑपरेटिंग कंडिशन. म्हणजे जे फॅक्टर्स आहेत ऑपरेटिंग कंडिशन्स म्हणजे कॅपॅसिटीला कुठले फॅक्टर्स अफेक्ट करू शकतात दॅट इज रिव्हॉल्युशन पर मिनिट टाईप ऑफ रेफ्रिजरंट आणि डिस्चार्ज प्रेशर. तसंच मगाशीच सांगितलं की कुठले फॅक्टर्स डिझाईन ऑफ अन इक्विपमेंटला अफेक्ट करू शकतात तर पिस्टन डिस्प्लेसमेंट क्लिअरन्स बिटवीन द पिस्टन अँड एंड ऑफ सिलेंडर साईज ऑफ द सक्शन अँड डिस्चार्ज व्हॉल्व. मूव्हिंग अहेड विथ द रोटरी कंप्रेसर्स. ओके दिस रोटरी कंप्रेसर्स द वेपर रेफ्रिजरंट फ्रॉम द इव्हॅपोरेटर इज कंप्रेस्ड ड्यू टू द मूवमेंट ऑफ दिस ब्लेड्स. यू कॅन सी दॅट दिस इज अ ब्लेड ड्यू टू मूवमेंट ऑफ दिस ब्लेड्स द वेपर रेफ्रिजरंट फ्रॉम द इव्हॅपोरेटर दे आर कंप्रेस्ड अँड दे आर ऑलमोस्ट हॅव अ पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट टाईप ऑफ कंप्रेसर्स. सो सिन्स द क्लिअरन्स इन रोटरी कंप्रेसर इज निग्लिजिबल they have high volumetric efficiency and they are may be used with the refrigerants R12, R22, R114 and ammonia. So they are basically of two types, that is single stationary blade type compressor and rotary blade type compressor. What happens in single stationary blade compressor, that is a single stationary blade type compressor consist of a roller. You can see here roller is nothing but is also called as impeller, that is then shaft, that is you can see here this is rounded, is this is rotor shaft, then cylinder, this is housing, this is discharge line and this is suction line and this is blade. So all the working mechanism depends upon this cylinder and impeller. Okay, so moving ahead, that when the roller rotates, the vapor refrigerant ahead of the roller is being compressed and the new intake from the evaporator is drawn into cylinder. Okay, when this roller rotates, it is being compressed and a new evaporator म्हणजे इकडनं जो सक्शन लाईनमधून इव्हॅपोरेटर येणार आहे तो एंटर होतो
सेम आता जसा जसा हा रोलर आहे हा इकडे इकडे येणार मिड पॉइंटला येणार परत वरती जाणार मग इथून जी सक्शन लाईनला इव्हॅपेपर इव्हॅपोरेटरला यायला जागा भेटणार. सो इकडनं ते येऊन इथे काय होणार आहेत कंप्रेस्ड होणार आहे ड्यू टू दिस मुवमेंट ऑफ दिस सिलेंडर दॅट इज अँड विथ द हेल्प ऑफ दिस रोलर. दिस ब्लेड इज ऑलवेज अटॅच टू दिस सिलेंडर ऑर दिस रोलर सो दॅट दे मेंटेन अ कंप्रेसर कंडिशन टू एंटर द वेपर रेफ्रिजरंट अँड टू सेंड दॅट वेपर रेफ्रिजरंट ॲट अ हाय प्रेशर टू द कंडेन्सर्स. सो दिस प्रोसेस कंटिन्यूज टील द रेफ्रिजरेटिंग सिस्टीम इज ऑन अँड टर्स द कंप्रेस्ड अँड डिस्चार्ज टू द कंडेन्सर एज आय टोल्ड. सो लो प्रेशर अँड टेम्परेचर वेपर रेफ्रिजरंट इज considerably compressed by to high pressure and the temperature with the help of this mechanism. As I told ki ha blade ahe ha spring la attached zalela ahe tyane kay hota ha already hala attached asto kiti hi jari ha pude gela ikadna asa purna rotate zala tari ha jo blade ahe to kayam ya roller la attached asto to make a movement so that the vapor refrigerant could enter into this compressor where it will compressed a low pressure and temperature refrigerant to high pressure refrigerant with when this you can see here diagrammatically ki itna vapor refrigerant ala jeva ha ithe hota jeva ha khali ala to ha block zala pan jo refrigerant hota to वरून पास होऊन डिस्चार्ज लाईन वरून बाहेर गेला राईट. सो इन दी थर्ड की तो ॲट द मिड ला आला राईट मग इकडनं जो आहे सक्शन लाईन ला तो वेपर रेफ्रिजरंट परत एंटर झाला आहे तो वेपर रेफ्रिजरंट हाय प्रेशर आणि हाय टेम्परेचर ला डिस्चार्ज लाईन मधून आउट झाला. सेम हियर वरतो आल्यावरती दिस प्रोसेस ऑल्सो कंटिन्यूज टिल दिस सिलेंडर किप्स ऑन रोटेटिंग. This is the mechanism of single stationary blade type of compressors. Now this rotating blade type compressors. This rotating blade type compressor is nothing but a cylinder and a slotted rotor containing a number of blades. You can see here the blades. It is nothing but a single cylinder which has a number of rotating blades. Okay, so the center of the rotor is in eccentric with a center of cylinder. This is the eccentric and the blade are forced against the rotation of the motor. Motor ची जे rotation आहे त्याचा against हे blades ची movement होते. त्याने काय होतं जो low pressure आणि temperature vapor refrigerant आहे evaporator मधून आलेला हा कुठून suction यू कॅन सी अ सक्शन पोर्टमधून आतमध्ये येतो राईट आणि मग हा जो जसं टर्न होईल तसं तो एंट्रॅप होऊन टू ॲडजस्टिंग ब्लेड्समध्ये कंप्रेस्ड केला जातो. नंतर हा जो कंप्रेस्ड रेफ्रिजरंट आहे हाय प्रेशर आणि हाय टेम्परेचरला डिस्चार्ज केला जातो डिस्चार्ज पोर्टमधून. सो दिस इज द मेकॅनिझम ऑफ रोटेटिंग ब्लेड टाईप ऑफ कंप्रेसर. ओके कळलं. हा जो सिलेंडर आहे हा रोटेट करतो पण जे हे ब्लेड्स आहेत हे अगेन्स्ट रोटेशन ऑफ मोटर असतात. सो ह्यानी काय होतं जो सक्शन वेपर इकडनं येतो रेफ्रिजरंट तो इकडनं एंटर झाल्यावरती ह्या दोन ब्लेड्सच्या मध्ये तो कंप्रेस्ड केला जातो आणि मग तो हा इकडे कंप्रेस्ड होत होऊन ह्या डिस्चार्ज वॉल्वमधून आउट केला डिस्चार्ज लाईन वॉल्वमधून तो कंडेन्सरला पास केला जातो. सो जेव्हा तो सक्शन पोर्टमधून येतो तेव्हा त्याचं टेम्परेचर लो आणि प्रेशरसुद्धा लो असतो. मग जेव्हा तो हा कंप्रेस्ड होऊन इकडनं हा डिस्चार्ज होतो तेव्हा त्याचं टेम्परेचर हाय आणि प्रेशरसुद्धा हाय असतं. सो दिस इज इन शॉर्ट अ मेकॅनिझम ऑफ रोटेटिंग ब्लेड टाईप ऑफ कंप्रेसर. मुव्हिंग अहेड विथ सेंट्रिफ्युगल कंप्रेसर. दिस सेंट्रिफ्युगल कंप्रेसर सिस्टीम was designed and developed by Dr. Willis H.
carrier in 1922. Okay, this compressor increases the pressure of a vapor refrigerant to high pressure by centrifugal force. म्हणजे हा जो centrifugal compressor, the name itself tells that centrifugal force act होणार. So ह्याच्यामध्ये काय होतं, प्रेशर लो प्रेशर रेफ्रिजरंट आहे, वेपर रेफ्रिजरंट हा हाय प्रेशरमध्ये कन्वर्ट केला जातो विथ द हेल्प ऑफ द सेंट्रिफ्युगल फोर्स. ओके, हे जनरली कुठे यूज केले जातात, तर लार्ज डिस्प्लेसमेंट आणि लो कंडिशनिंग प्रेशर्समध्ये यूज केले जातात, सच एज आर इलेव्हन आणि जो R113 त्याला पण ह्या दोन्ही रेफ्रिजरंट्ससोबत हा यूज केला जातो. तरीही ज्याचे जे लार्ज कॅपॅसिटी ॲप्लिकेशन्स आहेत, लो टेम्परेचर ॲप्लिकेशन, ह्याला R12 सोबत यूज केला जातो. आणि जे ह्याचे इम्पेलर्स हे कर्व्स असतात, कर्व्स, यू कॅन सी अ इम्पेलर, हे कर्व्स आहे, नॉट अ स्ट्रेट लाईन. ओके, ह्याचे जे इम्पेलर्स आहेत हे कर्व आहेत, आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, सिमेट्रिकली फिट केल्यामुळे जसं जसं इम्पेलर्स रोटेट होणार आहेत, तशी तशी जी एअर आहे ही टाईट असणार आहे इनलेटमध्ये, सो दॅट मग इकडनं जी फास्ट एअर असणार आहे इकडनं कलेक्ट होऊन ही डायरेक्ट डिस्चार्जला आउट होणार आहे. ओके, फॉर एक्झाम्पल यू कॅन सी दॅट दी इम्पेलर ड्रॉज इन टू लो प्रेशर वेपर रेफ्रिजरंट फ्रॉम द इव्हॅपोरेटर, एज वी नो धीस. सो वेन द इम्पेलर रोटेट, इट पुशेस द वेपर रेफ्रिजरंट फ्रॉम द सेंटर टू द इम्पेलर, फ्रॉम द सेंटर टू द इम्पेलर्स. ओके, सो आफ्टर दॅट द पेरिफेरल बाय द सेंट्रल और सेंट्रिफ्युगल फोर्स. So the high speed of the impeller leaves the vapor refrigerant at high velocity. म्हणजे फास्ट फिरल्यानंतर काय होणार आहे, ते हाय स्पीडनी आणि हाय हाय व्हेलॉसिटीनी कुठे जाणार आहेत, तर ॲट द टीप ऑफ दिस इम्पेलर. सो वेअर फ्रॉम इट दे विल डिस्चार्ज फ्रॉम दिस आउटलेट. ओके, द कायनेटिक एनर्जी दस अटेंड्स द इम्पेलर आउटलेट इज कन्वर्टेड इन टू प्रेशर एनर्जी when the high velocity vapor refrigerants passes over the diffusion. म्हणजे जसे जसे हे येणार आहेत, मग हे डिफ्युजनमधून मग पासिंग थ्रू इकडे आउटलेटमध्ये येणार आहेत. ओके, डिफ्युजन म्हणजे इकडनं ती त्याला बाहेर पडण्याची जागा आहे, ती ह्या होल्स थ्रू जाणार आहेत ते ह्या कॅसिंगमध्ये आणि कॅसिंगमधून ह्या आउटलेटमध्ये. दिस इज अ शॉर्ट मेकॅनिझम ऑफ सेंट्रिफ्युगल कंप्रेसर. ओके, आता ह्याच्यामध्ये वॅव्हल्स, पिस्टन्स आणि सिलेंडर्स नसतात, फक्त पार्ट्स जे आहेत मेन, कुठले इम्पेलर आणि डिफ्युजर आणि कासिंग, हेच इम्पॉर्टंट रोल करतात प्ले फॉर अ सेंट्रिफ्युगल कंप्रेसर. सेंट्रिफ्युगल कंप्रेसरचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत रेसिप्रोकेटिंग कंप्रेसरच्या कंपॅरिझनमध्ये. So we will look for, first of all, for the advantages that are that the centrifugal compressors have no valves, pistons, cylinders or connecting rods. So the working life of this compressor is more as compared to reciprocating compressor. You can see here or compare here that this reciprocating compressor consists of an piston, but a cylinder and valves. But in this centrifugal force you can see, sorry, compressors, you can see there is no pistons or any valve or any cylinder. So ह्याच्यामुळे काय होणार आहे, जी वर्किंग कॅपॅसिटी आहे कंप्रेसर्सची ही जास्त असणार आहे ॲज कम्पेअर टू दॅट रेसिप्रोकेटिंग कंप्रेसर. आणि हे जे आहेत कंप्रेसर, हे ऑपरेट विथ लिटिल और नो व्हायब्रेशन ॲज देअर आर नो अनबॅलेन्स मॅसेस. म्हणजे अनबॅलेन्स मासेस नसल्यामुळे हा व्हायब्रेशन्स आणि ऑपरेशनमध्ये हा कमी असणार. म्हणजे काही काही मशीन्स एकदम आवाज करतात, तसे हा जो सेंट्रिफ्युगल कंप्रेसर आहे हा नसणार आहे, व्हायब्रेशन ह्याचे होत नाहीत आणि ऑपरेटसुद्धा चांगला होतो, काम आणि क्वाईट. ओके, सो ॲट हे हाय स्पीडला
व्हॉट्स हाँ रन केले जातात आणि त्याच्यामुळे काय होतं, जो डायरेक्टली कनेक्ट केले जातात ते इलेक्ट्रिक मोटर और स्टीम टर्बाइन्स मध्ये. ह्या सेंट्रिफ्युगल फोर्सला पिस्टन्स वगैरे काही नसतात, म्हणून ते डायरेक्टली कशाला कनेक्ट केले जातात, तर इलेक्ट्रिक मोटर्सला किंवा स्टीम टर्बाइन्सला. आणि बिकॉज ऑफ दिस हाय स्पीड द कंप्रेसर कॅन हँडल लार्ज व्हॉल्यूम्स ऑफ वेपर रेफ्रिजरेंट ॲज कम्पेअर टू रेसिप्रोकेटिंग कंप्रेसर. आणि ह्याच्या हाय स्पीडला ते चालवले जातात म्हणून रेसिप्रोकेटिंग कंप्रेसरपेक्षा हे जास्त व्हॉल्यूम ऑफ रेफ्रिजरेंट वेपर रेफ्रिजरेंट्स हँडल करू शकतात. नेक्स्ट इज दॅट ते ॲडॅप्टेड फॉर अ सिस्टीम रेंजिंग फ्रॉम 50 to 5,000 टन्स अँड दे आर यूज फॉर द टेम्परेचर रेंज बिटवीन 90 degrees Celsius टू प्लस 90 plus 10 degrees Celsius. सो द इफिशियन्सी ऑफ द कंप्रेसर इज कन्सिडरेबली हाय अँड द लार्ज साईज ऑफ दिस सेंट्रिफ्युगल कंप्रेसर रिक्वायर्स लेस फ्लोर एरिया ॲज कम्पेअर टू रेसिप्रोकेटिंग कंप्रेसर. त्याच्यामुळे काय एरियासुद्धा त्यांना कमी लागतो रेसिप्रोकेटिंग कंप्रेसरसोबत. ओके, नाव डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत ह्याचे, की जो आहे हा स्लर्जिंग आहे, म्हणजे वेन द रेफ्रिजरंट लोड डिक्रीजेस बिलो 35% ह्याची जी कॅपॅसिटी आहे आणि तो काय कॉज करतो, स्ट्रेस कंडिशन इन द कंप्रेसर, ज्याने त्याचं जे वर्किंग आहे हे स्लो होतं. आणि मग ते प्रॅक्टिकली बिलो कंप्रेसर्स आहेत हे बिलो 50 टन्स कॅपॅसिटीचे लोड झेलू शकत नाही ड्यू टू इट्स हाय स्पीड अँड देअरफोर दे हॅव हाय स्पेसिफिक व्हॉल्यूम. म्हणून हे रेफ्रिजरंट्स हे हाय स्पेसिफिक व्हॉल्यूम्स आहेत तिथेच यूज केले जातात, लो स्पेसिफिक व्हॉल्यूममध्ये यूज नाही केले जात. फॉर एक्झाम्पल हाऊसहोल्डमध्ये हे सेंट्रिफ्युगल फोर्स आपण किंवा सेंट्रिफ्युगल कंप्रेसर्स हे यूज करू शकत नाही. ओके, सो इन जनरल दीज आर द पार्ट्स ऑफ कंप्रेसर, टाईप्स ऑफ कंप्रेसर्स अँड वर्किंग अँड मेकॅनिझम विथ सम इम्पॉर्टंट टर्म्स. ओके, सो टुडे फॉर दिस लेक्चर वी आर गोइंग टू एंड हियर इटसेल्फ. इन नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू लर्न अबाउट द कंडेन्सर. थँक्यू.